नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. देशात 30% वाहन परवाने बोगस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान आगीचा भडका, गॅसच्या फुग्याने घेतला पेट, सुदैवाने अनुचित प्रकार नाही. सोबाळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना खासदारांचे मौन, मातोश्रीवरती आढावा बैठक संपन्न. MIT संस्थेला पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. आणि लोणंद नेरा रस्त्यावरती अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. देशातील 30% वाहन परवाने बोगस असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. बोगस वाहन परवान्यामुळे देशात दरवर्षी 5 लाख अपघात होत असतात. यामध्ये जवळपास 1.5 लाख वाहन चालकांचा मृत्यू होत असल्याचंही गडकरी यांनी म्हटलंय. नियुक्त केले आहे. याबाबत विधेयक लोकसभेतून मंजूर झालं असून येत्या विधानसभेत ते राज्यसभेत मंजूर होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केलाय. सध्या सरकार मिथेनॉईलच्या डिझेलचा पर्याय म्हणून मोठ्या वाहनांचा परिचालन मिथेनॉईलवरती करण्याच्या योजनेवरती काम करत आहे. लवकरच मुंबई, नवी दिल्ली, पुणे आणि गुवाहाटी येथे 10 बसेस पूर्णपणे मिथेनॉईलवरती चालवल्या जाणार आहेत अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नागपूर. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या रोड शो मध्ये आगीचा भडका उडाल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये सर्वजण सुखरूप आहेत. आरतीचं ताट हे गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्याने ही घटना घडली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जबलपूरमधील रोड शो दरम्यान गॅसच्या फुग्यामध्ये आगीचा भडका उडाला. सुदैवाने आग न भडकल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. राहुल गांधींसह सर्वजण सुखरूप आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचं ताट गॅसच्या फुग्याच्या संपर्कात आल्याने लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाला उठल्या. राहुल गांधी यांच्या बसपासून काही फूट अंतरावरच ही घटना घडली. राहुल गांधी यांच्यासह गाडीतील सर्वच नेते घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ जमावाला दूर लोटलं. मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये विधानसभेसाठी मतदान होईल. 5ही राज्यातील निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला हाती येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नवी दिल्ली. सोबाळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी आढावा बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरेंच्या सोबाळाच्या नाऱ्यावरती शिवसेनेच्या उपस्थित खासदारांनी मात्र मौन बाळगल्याची माहिती समोर येते आहे. मातोश्रीवरती आयोजित बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम आणि चंद्रकांत खैरे, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, कृपाल तुमाने असे 4 खासदार होते. खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे सोबाळाचा आढावा घेताना खासदार मौन बाळगून असल्याची माहिती आहे. आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल असा सवालही उद्धव ठाकरेंनी खासदारांना विचारला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना सोबाळावरती लढेल असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. सोबाळाच्या शिवसेनेला जबर फटका बसू शकतो असंही जाणकारांचं मत आहे. तसेच NDAच्या जागा तर कमी होतीलच, मात्र शिवसेनेच्या वाट्यालाही राज्यात अवघ्या 2 जागा येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा लोणीच्या MIT संस्थेला विसर पडला असंच म्हणावं लागेल. कारण जगातील सर्वात मोठ्या व्यासाचा घुमट उभारलेल्या MIT श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र त्या ठिकाणी उभारलेला नाही. लोणी येथे जगभरातील 54 संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांचे भव्य पुतळे सभागृहात साकारले गेले. परंतु या महाराष्ट्रात ज्यांची परकीय आक्रमणापासून साधू, संत, महंत आणि रयतेचे रक्षण केले, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे तत्त्वज्ञान महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला दिले असा छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर MIT संस्थेला पडलाय. संस्थेत छत्रपतींना स्थान नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कृती समितीने
तीव्र निषेध करण्यासाठी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड आणि लोणी पोलीस स्टेशनचे PI क्रांतिकुमार पाटील यांना कृती समितीमार्फत निवेदन देण्यात आलंय. संत महंत आणि गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींचे पुतळे त्या प्रार्थना हॉलमध्ये उभे केलेले आहेत. त्या प्रार्थना हॉलमध्ये त्या पुतळ्याचं आणि त्या हॉलचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे उपराष्ट्रपती यांनी केलं. परंतु त्या प्रार्थनास्थळामध्ये किंवा त्या घुमटामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि जगविख्यात राजे म्हणून ज्यांची ख्याती आहे, जे रयतेचे राजे होते, ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये लोकशाहीची बीजं घातली, खरंखुरं सेक्युलर राज्य त्या काळामध्ये ज्यांनी अवलंबवलं, स्त्री पुरुष समानता आणि समता बंधुतेचं तत्व ज्यांच्या राज्यामध्ये होतं, रयतेला बरोबर घेऊन सर्व धर्म समभावी अशी ज्यांची ख्याती झाली, असे छत्रपती शिवाजीराजांचा मात्र पुतळा किंवा स्मारक त्या घुमटामध्ये नाही आहे, ही अतिशय निंदनीय बाब आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड आणि MIT ने याचा खुलासा. तसेच लेखी आश्वासन देऊन 3 महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याचे काम पूर्ण करावे, जगविख्यात घुमट हे विनाशुल्क नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, गावकऱ्यांची आणि नागरिकांची माफी मागावी, अन्यथा कृती समिती MIT संस्थेच्या प्रवेशद्वारावरती शनिवारपासून ठिय्या आंदोलन करेल आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पूर्व हवेलीतील 38 गावे चक्री उपोषण सुरू ठेवणार आहेत, असे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कृती समितीच्या वतीने MIT गुरुकुल या संस्थेला इशारा देण्यात आला आहे. MIT कॉलेजने जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला नाही, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. आणि महाराज सन्मान कृती समितीकडून विकास भवन कमलेश काबू, सुहास आणि कांबळे वगैरे या सगळ्यांकडून निवेदन मिळालेलं आहे आणि योग्य ती कारवाई करू. सुनील थोरात, Shalini+, हवेली. लोणंद निरा रस्त्यावरती रेल्वे उड्डाणपुलाजवळती 2 ट्रकचा समोरसमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही ट्रकचा अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन त्यामध्ये ट्रक चालक अडकले होते. त्यांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पुणे पंढरपूर मार्गावरती लोणंद ते निरा दरम्यानच्या रस्त्यावरती सुरबी ढाब्याजवळ आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आणि निराकडून लोणीकंद येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेत तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केलं. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन त्यामध्ये ट्रक चालक आणि क्लिनर अडकून पडले. पोलिसांनी जखमी क्लिनरला बाहेर काढले आणि उपचारासाठी पाठवले तर अडकलेले मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात येत होते. दोन्हीही मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सकलीन मुलांनी Shalini+, कराड. पुणे रोड रनर्स आणि केंद्रीय माहिती प्रसारण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचे रविवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. पाहूया ते वृत्त. सकाळी 5 वाजता महावीर जैन विद्यालयापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारे धावपटू रामसिंग यादन विनोद शहा यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 6 किलोमीटर या 3 प्रकारात ही मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनला विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, वाहतूक पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोस्टमास्टर जनरल के सिंघवी, हौसेल काजी आणि केंद्र स्तरावरील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. या मॅरेथॉनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला स्वच्छ भारत ही मोहीम ठिकठिकाणी राबवण्यात आल्याचे दिसून आले. तसेच राज्य सरकारच्या वतीने मतदार नोंदणीचे केंद्रही यावेळी सुरू करण्यात आले होते. या मॅरेथॉनमधून जे काही उत्पन्न मिळेल त्यातील काही देणगी ही केरळ पूरग्रस्तांना मदतीसाठी दिली जाणार आहे. दरम्यान महिला खुला पुरुष खुला गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश स्वच्छ भारत कार्ड देऊन गौरवण्यात आले. गुड मॉर्निंग पुणे. दिस इज माझा पहिला एक्सपिरियन्स होता की मीन्स कधी मी पळलो नव्हतो, फर्स्ट टाइम पळलो होतो. मीन्स एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं, आयडिया नव्हता आहे मॅरेथॉनचं, बट ते मेसेज आला आणि मी त्या लिंकवर विजिट केलं आणि जो फॉर्मॅलिटीज होतं ते फिल केलं आणि मी जस्ट कॅज्युअली मी फॉर्म भरून टाकला आणि तो आणि आलो मॅरेथॉन. आज खूप एकदम मीन्स एवढं कधी पळलो नव्हतो, फर्स्ट टाइम एवढं 6 किलोमीटर्स पळालो होतो. खूप आता फुल रिफ्रेश वाटतं आहे, खूप चांगलं वाटतं मला.
एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं ॲक्च्युली, तेव्हा आपण कुठलाही विचार नाही करत आणि इट्स फॉर अ फन, पॅशन आहे. तर बोट असावेत नाचा नसावेत काही फरक नाही पडत. की 2 वर्ष होतील आता, 1.5 वर्ष कॉम्पिटिशन म्हणजे आपलं धकाधकीच्या जीवनात आपण एकदम कुठेच काही करत नाही. तर हे दिस इज द लाईक 1 or 2 hours वी आर जस्ट फॉर आवर सेल्फ वी आर डुईंग इट. It was really great. I run with the Pune Roadrunners, so we all, they put a lot of effort into organizing, and I've seen it from months back of work in progress, so it's been really good. I think it's really important, and you could even see on the race, runners aren't throwing their water bottles, they're being very disciplined, putting in the trash can, so I think it's really important for the whole world, and especially for India. Sneha Gowli, Shalini Plus, Pune. थकीत बिलासाठी शिवाजी केंचे चेअरमन नाईक यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. शिवाजी केन या कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवले आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील कारखाना प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा यांनी घेतला आहे. शिवाजी केन प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड शिराळा हा आमदार शिवाजी नाईक यांचा साखर कारखाना आहे. त्याचे चेअरमन म्हणून त्यांचे पुत्र रणधीर नाईक हे कारभार पाहतात. या कारखान्याने शेतकऱ्याने दिलेल्या ऊसाचा 2014 दुसरा आणि तिसरा हप्ता दिला नाही. तरी देखील साखर आयुक्तांनी सन 2015-16 गाळप परवाना त्यांना दिला. त्यानंतर या कारखान्याने सन 2015-16 तिसरे बिलच कारखान्याने दिले नाही. तसेच चालू वर्षी पहिला हप्ता देखील या कारखान्याने दिला नाही. शेतकऱ्यांना या थकीत बिलाबाबत वारंवार वायदे देऊन फसवणूक केली जात होती. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वप्नील पाटील यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी याबाबत कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रशासनाने कोणतीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तसेच साखर आयुक्त कार्यालय शेतकऱ्यांना मदत करताना दिसत नाही. त्यामुळे या कारखान्याच्या थकीत बिलासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने दाद मागण्याबरोबरच आंदोलन उभारणार असल्याची घोषणा कुरळप येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या सभेत स्वप्नील पाटील यांच्याकडून करण्यात आली. आमदार बच्चू कडू सांगली कोल्हापूरचे जनसंपर्क अतुल भाऊ खोपसे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोबर रोजी शिवाजी केन प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचे चेअरमन रणधीर नाईक यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार यांच्यासह कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण मोजू कुरळप तालुका या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये उपस्थित आहे. उपस्थितच कारण असं आहे की शिवाजी केन शिराळ्या साखर कारखान्याची थकीत बिलं शेतकऱ्यांना मिळावीत यासाठी या ठिकाणी आक्रमक सभा झाली. आणि ह्या सभेचा उद्देश असा होता की येत्या 13 तारखेला आमदार बच्चू कडूंच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष सांगली जिल्हा ही आक्रमक भूमिका घेऊन यासाठी लढा उभा करत आहे. आणि 13 तारखेचा अल्टिमेट कारखान्याला पक्षाने दिलेला आहे. 13 तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही किंवा शेतकऱ्यांची बिलं मिळाली नाहीत तर चेअरमनाच्या घरासमोर प्रहार पक्ष ठिय्या आंदोलन करून यासाठी शेतकऱ्यांना शेवटपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा उभा करणार आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, सांगली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. अवघ्या महाराष्ट्रातून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात. त्यांच्या स्वागतासाठी तुळजाई नगरी सज्ज झाली आहे. पाहूयात ही बातमी. शारदीय नवरात्र अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपला असून तुळजाई नगरी भवानी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील राजेशहाजी महाद्वार यावरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोषणाई भाविकांचं मन आकर्षित करत आहे. पुणे येथील तुळजाभवानीचे भाविक विजय गुंडाळे आणि संजय कोळगे यांनी ही आकर्षक विद्युत रोषणाई केली असून ते गेल्या 6 वर्षापासून अखंडपणे देवीची सेवा म्हणून विद्युत रोषणाई करतात. आनंद साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. पुणे बेंगलोर हायवेवरती बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत स्कोडा या गाडीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र सुदैवाने गाडीतील तिघेही जण वेळेत बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला आहे. सांगलीच्या पेट नाक्यापासून कामेरी येथे गाडीने रात्री 10:30 पेट घेतला. दरम्यान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गाडीमधील तिघे हे सर्वजण कोल्हापूरमधील आहेत.
तब्बल अर्धा तास गाडी पेटत होती. त्यानंतर अग्निशमन बंब तिथे आला आणि आग विझवली, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावाने खरेदी करा, हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या बाजार समितीचे लायसन रद्द करू, असे सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील तोरणा महिला अर्बन बँकेच्या उद्घाटन प्रसंगी नामदार सुभाष देशमुख आले असता तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, उत्पादन खर्चाच्या 1.5 हमी भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व प्रकारच्या धान्य अन्नधान्याचे हमी भाव जाहीर केलेले आहे. हमी भाव जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांचा माल किमान 25% राज्य सरकारने केंद्र सरकारने खरेदी करावा, जेणेकरून बाजारातले भाव स्थिर राहतील आणि हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. परंतु आत्ता जरी आपल्याला तशी परिस्थिती वाटत असेल, तर हमी भावापेक्षा जर बाजार भावात कमी होत असेल, तर माझी आपल्या माध्यमातून सर्व तमाम शेतकऱ्यांना माझी नम्रपणाने विनंती आहे की आपण हमी भावापेक्षा बाजारात माल विकू नये. काही काळ आपल्याला जर पैशाची आवश्यकता असेल, तर आपण बाजार समितीमध्ये तत्काळ माल तारण योजनेमध्ये तारण म्हणून ठेवावा. त्याला केवळ वार्षिक 6% व्याजदरानं पैसे आपण देतो आहे. बाजार समितीकडे जर पैसे नसतील तरीसुद्धा पणन मंडळाकडून आम्ही त्यांना देतो आहे. आणि बाजारातली आवक कमी झाली, भाव चांगले वाढा लागले, किंबहुना हमी भावाची केंद्र जरी सुरू झाली, तरीसुद्धा तोच माल चांगल्या दरानं तुम्हाला आत्ता बाजारात म्हणजे हमी भावानं सरकार घेत असतं आणि म्हणून महिनाभरासाठी आपण बाजार समितीमध्ये द्यावा. याच्यामुळं व्यापाऱ्यांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे, या निमित्तानं व्यापाऱ्यांनीसुद्धा हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी करू नये, शेतकऱ्याचं शोषण करू नये. हमी भावानं कमी भाव खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यावरती कारवाई करण्याचा कायदा हा 1963 कायदा आहे. आणि हमी भावापेक्षा कमी भाव खरेदी करणाऱ्यांना बाजार समितींना अधिकार आहे तो त्याचं लायसन रद्द करायचं. आणि मला असं वाटतं की बाजार समितीनंसुद्धा लिलावमध्ये हमी भावापेक्षा कमी भावानं विकू नये, आणि असे जर कोण घेत असतील तर त्याचे लायसन रद्द करावेत असा माझा आग्रह आहे. आणि असा जर बाजार समित्या करत असतील तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनीसुद्धा त्याचा नीट जवाब विचारला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांना शेतकऱ्यांचा कळवळा, खरं म्हणजे बाजार समितीने या शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप काळजी घेतली पाहिजे. पण दुर्भाग्याने गेल्या 2 वर्षापासून या बाजार समिती अनेक तारण योजना राबवत नाही. या निमित्तानं आग्रह करतो की या शेतमाल तारण योजना राबवल्या तर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हमी भावापेक्षा कमी भावाची खरेदी होणार नाही. आणि ज्यावेळेस केंद्र सुरू होतील त्याला त्यावेळेस तो माल बाहेर बाजारात आणून केंद्रावरती आणून त्याला चांगला भाव मिळू शकतो. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. शिराळा तालुक्यातील कोकरूड चांदोली या मुख्य मार्गावरती कोकरूड पोलिसांनी नाकाबंदी करून 31 वाहनांवरती कारवाई केली आहे. या नाकाबंदीमुळे ओल्लडबाज पर्यटकांवरती चाप बसलाय. पाहूयात ही बातमी. शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी जरी बंद असले तरी चांदोली परिसरातील धबधबे तसेच चांदोली परिसर पाहण्यासाठी पर्यटक शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसात या परिसरात गर्दी करू लागले आहेत. त्याचबरोबर दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट, लायसन नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे अशा वाहनधारकांना आळा बसावा म्हणून कोकरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने कोकरूड चांदोलीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरती आरळा येथे दुपारी नाकाबंदी करून 31 वाहनांवरती कारवाई केली आहे. या नाकाबंदीमुळे हुल्लडबाज पर्यटकांना मात्र आळा बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा. वर्धा जिल्ह्यातील लसणपूर येथील श्री संत हरिओम बाबा यांच्या 24वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. लसणपूर येथे काही वर्षापूर्वी पांढऱ्या रंगाच्या घोड्यावरती स्वार होऊन आलेले हरिओम बाबा यांना गावातील भक्तांनी सोनेवाडी टेकडीवरील परिसरात पर्णकुटी तयार करून दिली आणि ते तिथेच वास्तव्यास राहिले. गंगा नावाचे एका गायीपासून त्यांनी गोरक्षण सुरू केलं. त्यांची महती दिवसेंदिवस वाढत गेली. झोपडीचे रूपांतर कुटीमध्ये झाले. पाहता पाहता सिमेंटच्या इमारती उभ्या राहू लागल्या. सोबतच गोमातेचे रक्षक वाढत चालले. आज मितीस हरिओम बाबांच्या गोशाळेमध्ये 500 ते 600 गायींचे पालन पोषण स्वखर्चाने करण्यात येते.
4 ऑक्टोबर 1994 सायंकाळी 6:55 आपला देह हरिओम बाबांनी त्यागला. त्यांना तेथे समाधी देण्यात आली होती. या निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहात त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. 6 ऑक्टोबरला त्यांची 24वी पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंदिरात जागर भजन, मूर्तीस दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यात आला. यानंतर चंदन लेपन करून नूतन वस्त्र परिधान करण्यात आले, तसेच आरती करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. विलास नवघरे, शालिनी प्लस, वर्धा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी जळगाव दौऱ्यावरती येत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असल्याचे महाजन यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून झाली आहे. नाशिक येथील बैठक आटोपल्यावरती मुख्यमंत्री जळगावचा दौरा करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी 8 ऑक्टोबर जळगाव जिल्हा दौऱ्यावरती येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मुख्यमंत्री जामनेर येथील उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामकरण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. बंदिस्त नाट्यगृहाचे उद्घाटन देखील करणार आहेत. सोमवारी सकाळी 10:15 माननीय मुख्यमंत्री मोदींचं आगमन विमानतळावर होईल. 10:00 लगेच आल्याबरोबर पहिली बैठक जिल्हा प्रशासनाचा सर्व आढावा माननीय मुख्यमंत्री मोदी घेतील. जवळपास 2.5 तास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास हा कार्यक्रम चालेल. त्यानंतर 1 तास पोलीस विभागाची सर्व माहिती त्यांच्याकडून त्यांच्यासोबत त्यांची होणार आहे. त्यानंतर अर्धा तास ब्रेक घेऊन नवीन नाट्यगृह तयार झालेलं आहे त्याचं उद्घाटन करायचं आहे. तो कार्यक्रम तासभर चालेल. त्यानंतर विद्यापीठामध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आपण नामकरण केलेलं आहे कार्यक्रम विद्यापीठामध्ये होईल. 5:15 तो कार्यक्रम संपवून 5:30 विमानतळ मुंबईला राहू. सचिन गोसावी, शालिनी प्लस, जळगाव. केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरती कर कपात करून नागरिकांना दिलासा दिला असला तरी दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ कायमच आहेत. पेट्रोलच्या दरात 14 पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेल 31 पैशांनी महागलंय. मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर 87.29 रुपये आहे तर डिझेल 77.06 रुपये आहे. बहुसंख्य पेट्रोल पंपांना अपग्रेड करण्याची गरज नाहीये, पण जुन्या पेट्रोल पंपांवरती केवळ 2 आकड्यातल्या किमती दिसतायत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किमतीत आणखीन 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेन्सर्सवाल्या पंपांना अडचण होऊ शकते, पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100% पोहोचण्याची शक्यता वाटत नाही. या पेट्रोल दरवाढीमुळे विमानाच्या इंधनाचे दरही वाढले आहेत. या इंधन दरवाढीचा फटका हा विमान प्रवासावर देखील होऊ शकतो. आता विमानाचं इंधन 2,650 रुपये प्रति किलो लिटरला विकलं जात आहे. ATF अंतर्गत करण्यात आलं आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकीट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. यामुळे विमान प्रवास महागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. तनुश्रीने नाना पाटेकर आणि गणेश आचार्य यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांवरती 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तनुश्री दत्तांनी केली आहे. मात्र नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावले आहेत. जे खोटे आहे ते खोटेच आहे असं नानांनी म्हटलंय. दरम्यान जे खोटं आहे ते खोटंच आहे असं सांगत अभिनेते नाना पाटेकर यांनी अभिनेत्री तनुश्री दत्तांनी केलेले आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत. हाऊसफुल 4 या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण करून नाना जैसलमेरहून मुंबईला परतले. त्यावेळी विमानतळावरती परतल्यानंतर मीडियाला नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं. तनुश्री दत्ताच्या आरोपावरती पत्रकार परिषद घेण्याच्या प्रश्नावर नाना एवढेच म्हणाले की लवकरच घेणार. 10 वर्षापूर्वी हॉर्न ओके प्लीज या सेटवरती नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्तांनी केला होता.
त्यानंतर नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटलं होतं. अनेक वर्षानंतर अमेरिकेतून भारतात परतलेल्या तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावरती गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली होती की नानांचा महिलांशी छेडछाड करण्याचा इतिहास आहे. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे की ते महिलांसोबत गैरवर्तन करतात. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेत्रीवरती हातही उगारला आहे. हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरू होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा हे ते दाखवत होते. एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पदार्पणात सामनावीर ठरलेला पृथ्वी शॉ सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे, तर पहिल्या सामन्यात सामनावीर ठरणारा तो भारताचा तिसरा युवा खेळाडू ठरला आहे. पाहूयात ही बातमी. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 18 वर्षीय पृथ्वी शॉने दमदार प्रदर्शनाने सर्वांची मनं जिंकली. पृथ्वीने पहिल्या सामन्यात 134 धावांची शतकी खेळी केली. याच खेळीच्या जोरावरती पृथ्वी या सामन्यात सामनावीर ठरला. पहिल्या सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे. याशिवाय 18 वर्ष 329 दिवसांचा पृथ्वी पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेला भारताचा तिसरा युवा खेळाडू आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून सर्वात कमी वयात म्हणजे 17व्या वर्षी सामनावीर ठरला होता. भारताकडून प्रवीण आमरेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी आमरेंनी 103 धावांची खेळी केली होती. आमरेंनंतर जलद गोलंदाज आर पी सिंगने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात 5 विकेट घेत सामनावीर पुरस्कार आपल्या नावावरती कोरला होता. आर पी सिंगनंतर रविचंद्रन अश्विनने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात अश्विन सामनावीर ठरला होता. भारताचा सलामीवीर शिखर धवनही पहिल्या सामन्यात सामनावीर ठरला होता. शिखरने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 187 धावांची खेळी केली होती. भारताचा सध्याचा स्फोटक खेळाडू रोहित शर्माचा सध्या कसोटी संघात समावेश नाही, मात्र रोहितची सुरुवातही धमाकेदार होती. रोहितने सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 177 धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे रोहितला पहिल्या सामन्यात सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. देशात 30% वाहन परवाने बोगस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान आगीचा भडका, गॅसच्या फुग्याने घेतला पेट, सुदैवाने अनुचित प्रकार नाही. सोबाळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना खासदारांचे मौन, मातोश्रीवरती आढावा बैठक संपन्न. MIT संस्थेला पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. आणि लोणंद नेरा रस्त्यावरती अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.